आसामीची सर्वाधिक लागवड असलेल्या मराठवाड्यात यंदा दुष्काळाची समस्या गंभीर आहे. अनेक शेतकऱ्यांवर बागा तोडण्याची वेळ आली आहे, तर पुढील 5 महिने संकटाचेच असणार आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचं काटेकोर नियोजन फार महत्वाचं आहे. पिकांना दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन टाळण्यासाठी पालापाचोळा, गवत आणि गव्हाच्या काडाचं जैविक आच्छादन करणं गरजेचं आहे. 5 ते 10 सेंटीमीटर जाडीच्या आच्छादनामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. गव्हाचं बुस्कट असेल, गवत असेल वाळलेलं, इतर काडा काडी कचरा असेल, म्हणजे जे जनावरं खाणार नाहीत, कारण जनावराचा सुद्धा मोठा प्रश्न आहे चाऱ्याचा, त्यामुळे आपल्याला ते न वापरता जे जनावरं खाणार नाहीत अशा प्रकारचं कुठलंही जैविक मटेरियल उपलब्ध आहे त्याचा वापर करून आपल्याला आच्छादन करता येतं. आता जर गव्हाच्या बुस्कटाचं केलं किंवा वाळलेल्या गवताचं केलं तर याच्यामुळं आपलं 25 ते 30% बाष्पीभवन कमी होणार आहे, म्हणजे आपण तेवढं पाणी वाचवणार आहेत आणि ते झाडाच्या वाढीसाठी किंवा झाड जगवण्यासाठी उपयुक्त होणार आहे. जिथं पाणी ठिबकचं देत आहेत त्या ठिकाणी आच्छादन करणं गरजेचं आहे, मग गवताचं असेल किंवा इतर काडी कचऱ्याचं असेल. 5 ते 10 सेंटीमीटरचा चांगला लेअर टाकून तुम्ही आच्छादन करू शकता. जैविक आच्छादनाबरोबरच कमी खर्चातला दुसरा एक पर्याय म्हणजे गिरीपुष्प आच्छादन. यामध्ये पालापाचोळ्याऐवजी जंगलातल्या झाडांच्या फांद्या वापरल्या जातात किंवा झाडाची पानं पाणी दिलेल्या जागेवर टाकली जातात. या सोप्या उपायांद्वारे 25 ते 30% पाण्याचं बाष्पीभवन रोखता येतं. पण प्लास्टिक आच्छादन केल्यास 40% बाष्पीभवन कमी करणं शक्य आहे. झाडांच्या वयोमानानुसार 30, 50 आणि 100 मायक्रॉनचं मल्चिंग वापरणं गरजेचं आहे. 30 मायक्रॉन, 50 मायक्रॉन, 100 मायक्रॉन तुमची झाडं किती मोठ्या प्रमाणाची आहेत, किती वयाची आहेत, याच्यानुसार तुम्ही त्या मायक्रॉनच्या प्लॅस्टिकचा किंवा त्या जाडीचा वापर करून प्लॅस्टिकच्या आच्छादनाचाही वापर करू शकता. प्लॅस्टिकचं आच्छादन केलं तर 40% आच्छादन आपल्याला बाष्पीभवन आपल्याला रोखता येणार आहे. आणि जितक्या जाडीचं तुम्ही वापराल त्याचा फायदा जास्त होणार आहे आणि पाणी कमी लागणार आहे. म्हणजे समजा तुम्ही आज जर आच्छादन केलं 10 लिटर पाण्यावर ही झाडं फळं नसताना 3-4 दिवस तुम्ही चांगले झाडं जगू शकतात. हेच मात्र आपल्याला उन्हाळ्यात जसं जसं तापमान वाढेल त्यावेळी मात्र दररोज 10 लिटर पाणी त्या झाडांना द्यावं लागेल, 5 वर्षाच्या वयाच्या वरच्या झाडांना. पाण्याची मुख्य समस्या आहेच, पण त्याचबरोबर आता वाढते तापमानही चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत जाणार आहे, त्यामुळे जमिनीला भेगा पडून बाष्पीभवनाचा वेगही वाढणार आहे. अशा परिस्थितीत बाष्पीभवन टाळण्यासाठी जमिनीची हलकी मशागत करणं गरजेचं आहे. यामुळे पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी हातभार लागेल. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता पाहून बहार घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांकडं मृगभाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. हा मृगभार आत्ता ज्याच्याकडे 40 लिटर पाणी असेल त्यांनीच मृगभार फेब्रुवारीपर्यंत ठेवावा, आणि अन्यथा तो मृगभार लवकर काढून झाडं फळविरहित ठेवावीत. आणि ज्यांनी आंबेभार धरलेला असेल त्यांनी विचार करावा, 80 लिटर पाणी एप्रिल मे मध्ये जर आपल्या झाडाला पुरत असेल तरच आंबेभार घ्यावा, अन्यथा आंबेभार घेऊ नये. आलेली फुलं फळं तोडून टाकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, तरच ही झाडं आपली वाचू शकतात आणि वाचवली जाऊ शकतात. मराठवाड्याबरोबरच राज्यातही अनेक ठिकाणी पिकांची हीच अवस्था आहे. अशा बिकट परिस्थितीत हजारो रुपये खर्चून जगवलेल्या बागा तोडण्याऐवजी बागा जगवणं गरजेचं आहे. यासाठी आच्छादनासारखे कमी खर्चाचे आणि सहज शक्य असणारे उपाय योजना महत्वाचे आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात बागा तर जगतील, शिवाय पिकांना सेंद्रिय खतही मिळेल. याचा फायदा आगामी काळात होऊन चांगलं आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. जालन्याहून रवी मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.